झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारी अधिकाऱ्यांना बदली झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे। जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल 10 वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही। तापीखोर विकास महामंडळातले अभियंते व्हीडी पाटील गेली 10 वर्ष जळगावातल्या सरकारी बंगल्यात राहत आहेत। या काळात त्यांची जळगावातून धुळे, नाशिक तसंच नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली, तरीही त्यांनी जळगावातल्या बंगल्याचा ताबा सोडला नाही। 3 महिन्यानंतर आणखी 3 महिने त्यांना सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी मिळू शकते, मात्र त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात। त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सरकारी बंगल्यात राहता येत नाही असे राज्य निर्देश आहेत। पाटील यांना मात्र हे नियम लागू नसल्याचं दिसतंय। डिव्हिजनमध्ये दिले असतीलच, मी सांगितलं नंतर कार्यवाही सुरू केली असेलच। त्या डिव्हिजनशी बोललो काय बघा किती दिवसापासून सोडायला पाहिजे होता कधी ते सगळं करा होता तुम्ही, त्यावर कॉट करून वसुली होईल, निश्चित वसुली होईल आणि कॉट सोडावं लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।